मिरज बेडक लिंगणूर रस्त्याच्या दुरुस्तीला चक्क काळ्या मातीच्या साईड पट्ट्या. बांधकाम विभागाच्या स्थापत्य अभियंत्याच्या सूचनेला ठेकेदारांनी दाखवली केराची टोपली. मिरज बेडक अरग लिंगणूर रस्त्यासाठी 8 कोटीचा निधी आमदार सुरेश खडे यांनी मंजूर केला. प्रत्यक्षात आता या कामाची सुरुवात झाली आहे. मिरज रेल्वेच्या गेटजवळील रस्त्यावर साईड पट्टीला ठेकेदाराने चक्क रस्त्याच्या कडेला काळ्या मातीचा वापर केलेला दिसून येत आहे. याबद्दल अधिक माहिती अशी की मिरज बांधकाम विभागाच्या स्थापत्य अभियंत्याने फोनवरून ठेकेदाराला ही माती काढून घेण्याबद्दल सूचना केल्या होत्या, परंतु ठेकेदाराने या सूचनेला केराची टोपली दाखवलेले चित्र दिसून येत आहे. ही काळी माती न काढता याच काळ्या मातीवर रोलिंग केली आहे. यावरून हे स्पष्ट होते की ठेकेदाराचा मनमानी कारभार चालताना दिसत आहे. याबद्दल नागरिकातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे, अशी माहिती एसटीएन मराठीचे बेडक प्रतिनिधी महेश सानप यांनी दिली. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.